श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामींचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक गरीब जोडपं भिकारीच असतं असं काही नाही। आज कोपरगाव येथून येत असताना रोडच्या कडेने एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं। माझी नेहमीची सवय असल्यामुळे मी त्या भिकारी दिसणाऱ्या जोडप्याला दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते नको म्हणाले। मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा नको म्हणाले। मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय। मग सुरू झाला त्यांचा जीवनपट। ते 2200 किलोमीटरचा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी परत चालले होते। त्यांनी सांगितले की माझे दोन्ही डोळे 1 वर्षापूर्वी गेले होते आणि डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन करून काहीच उपयोग नाही। मग माझ्या आईने डॉक्टरांना भेटून ऑपरेशन करायला भाग पाडले व तिने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल, म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय। मग मी त्यांच्या बायकोविषयी विचारलं, तर ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती व रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करून देते असं म्हणून निघाली। मग मी ते 25% हिंदी आणि 75% इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षण विचारलं, तर माझी बुद्धी ऐकून सुन्नच झाली। त्यांनी लंडन येथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्ष खगोलशास्त्र यावर PhD केली आहे, तर त्यांच्या बायकोने मनोविकारशास्त्र या विषयावर लंडन येथेच PhD केली आहे। एवढं शिकूनसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नाही, नाहीतर आपल्याकडे 10वी नापास झालेले सुद्धा छातीत आणून हिंडतात। एवढंच नाही तर V.C. रंगराजन गव्हर्नर यांच्याबरोबर, तसेच कल्पना चावला यांच्याबरोबर काम व मैत्रीचे यांचे संबंध होते। तसेच त्यांना मिळणारी मासिक पेन्शन ते एका अंध ट्रस्टला देऊन टाकतात। सध्या ते सोशल मीडियापासून लांब राहतात। रोडच्या कडेने जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं काही नाही। एखादा पुरुष हा आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला देखील तयार होतो आणि आपल्या पतीसोबत कोणी स्त्री सीतासुद्धा होते। म्हणूनच आज भेटलेली ही माणसे कलियुगातील राम सीताच आहेत असं मी समजतो। आम्ही जवळजवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारत रोडवर उभा होतो। इतके प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले, अहंकार गळून गेला आणि वाटलं की आपण उगासच खोट्या फुशारकीवर जगतो। त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात 0 आहोत। हा पायी प्रवास बघून मी थक्क झालो। प्रवासाला निघून 3 महिने झाले होते आणि अजून घरी पोचायला 1 महिना लागणार होता। त्यांचे नाव डॉक्टर देव उपाध्याय व डॉक्टर सरोज उपाध्याय, कलियुगातील राम सीता। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।